महत्त्वाचा मुद्दा ज्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये हे अधिवेशन होत आहे त्या विदर्भाला अजूनही काय देणार याचं उत्तर सरकारकडून मिळालेलं नाही. अतिवृष्टी झाली, मग पीक कर्जाची गोष्ट असेल, आणखीन रोजगाराच्या काही संध्या होत्या, ज्या इथून येणारे उद्योग इतर राज्यामध्ये गेले, ती रोजीरोटीची हिरावून घेतली गेलेली संधी ही आपलं सरकार आपल्या विदर्भवासियांना कशी पूर्ण करून देणार आहे, असे एक ना अनेक विषय, त्याची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. विदर्भासाठी काही खास योजना, कारण पॅकेज हा शब्द नुसता तोंडावर फेकायला एक असतो, तो पॅकेज घोषित होतो आणि नंतर त्याची अंमलबजावणी होते की नाही याचा पाठपुरावा कोणी करत नाही. पण तरी देखील नेमक्या ठोस काही योजना या विदर्भासाठी या सरकारकडनं अद्याप तरी काही जाहीर झालेले नाहीत. त्या आज आणि उद्या दोन दिवस अजून आहेत, 1.5 दिवस आहे, सरकारकडनं त्याची अपेक्षा पूर्ण विदर्भ करतोय. कारण काल मी प्रसार माध्यमातून, आपल्या माध्यमातून म्हणा किंवा प्रिंट मीडियातून असं वाचलेलं आहे की इथले काही विचारवंतांनी आज सुद्धा आलेले आहेत उद्वेगाने असं एक मत व्यक्त केले की पाहुण्यानं असं इकडे गोंधळ घालण्यापेक्षा परत जा. हे साहजिक असते, ही एकूण विदर्भवासियांची एक भावना आहे की तुमचं स्वागत आम्ही केलं, मोठमोठे बोर्ड आम्ही बघतोय, होर्डिंग बघतोय, माझ्यासकट सगळ्यांचे त्याच्यावरती फोटो आहेत, सत्ताधाऱ्यांचे आहेत. पण एवढं स्वागत झाल्यानंतर हे स्वागत कशासाठी केलं, काय तुम्ही विदर्भाला दिलं याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये. मला वाटतं आज आणि उद्या वेळ आहे सरकारने व्यवस्थित विदर्भवासियांची भावना लक्षात घेऊन विदर्भासाठी काही योजना ह्या त्याच्या नुसत्या घोषणा नाही तर अंमलबजावणी करता येऊ शकतील अशा योजना जाहीर कराव्यात. आणि साहजिकच आहे, विदर्भात जरी अधिवेशन असलं तरी ते अख्ख्या महाराष्ट्राचं आहे, कारण महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन आहे. एसीबीने कहा ना की कल जिस तरीके से उन्होंने हमारे ऑफिस का कब्जा करने की कोशिश की, शायद आज आरएसएस की भी वही कोशिश की होगी कब्जा करने के लिए. कारण शेवटी यांची जी एक भूभूक्षित नजर आहे ती नजर फार वाईट आहे, ज्याचा अनुभव आम्ही घेतला की जे काही चांगलं असेल ते आपण नाही करू शकत तर ते चांगलं मिळवायचं कसं, कब्जा कसा घ्यायचा, ही त्यांची वृत्ती आहे. आणि एकूणच ही वृत्ती घातक आहे, म्हणून आरएसएसनी सुद्धा यापुढे काळजी घेण्याची गरज आहे.